लाइन बाजू की व्यवस्थित करा बेटा, बाजू की लाइन अपने बगा दरवाजा पुढ़ कर किरे माय ठेवले जागा पूर्ण आपली म्हटलेले आहे. नाहीतर पुढे येतास येतास बेटा तू पुढं तोबरे यायचं पुढचं पुढे यायचं का पुढं नाही यायचं नाही येतास शोभी पुढे बस सर लाइन बेटा लाइन ने बसा लाइन ने बसा पुढची लाइन इकडे बेटा सरकत दमाली आणि कालच बघा एक दोन मिनिट बघा लवकर चला कालच बाळ प्लॉट पुढे वाय जरा बेटा ये माय फरियाद बेटा मांगे राजी बैंगन आलू गाजर इतपर्यंत आपल्याला काय अडचण होती का बेटा याच्यामध्ये सांगा बरं का याच्यामध्ये पहिली आता कोण सांगितलं रे माय शंकरने सांगितलं ग्रुप वन सांगितलं आता ग्रुप टू कोण सांगते पाहूया ग्रुप टू कोण सांगते हा सांग बेटा बैंगन आलू गाजर हा व्हेरी गुड सांगा पूर्ण सांगा बी फॉर हा ओके पुढं ए एल हा गॅलियम हा गॅलियम हा इंडियम इंडियम काय रे पहिले इंडियम कोणत आहे ना नाही रे बेरिलियम मॅग्नेशियम कॅल्शियम स्ट्रॉनशियम पुन्हा बेरियम पुन्हा रेडियम कोण सांगतं बघा एकदा बघून घ्या लवकर बघा चुकू नका लवकर इंग्लिश मध्ये बटा झालं माय काल पाठ झालं पूर्ण कोण सांगते ग्रुप टू लवकर हटवली करा हेरकर सांग बटा ग्रुप टू बेटा मांगी काल स्कूटर बापराजी बीई बेरिलियम एम जी मॅग्नेशियम सी ए कॅल्शियम एस आर स्ट्रॉनशियम व्हेरी गुड आठवी नंबर पण सांग बेटा सुरुवातीपासून एका मध्ये फरक आला का लगेच कळते लक्षात येते पहिल्याचं किती अरे चार पुन्हा किती घालायचं आठ चार नाट बारा बारा नाट वीस वीस अठरा अडतीस अठरा छप्पन छप्पन आणि बत्तीस झालं की त्याच्यानंतर तिसरा का होता बेटा आपण सांगते बघूया सर हा राजू सर बैंगन आलू गाजर बी बोरॉन आणि ए एल अल्युमिनियम दरवाजा पुढे कर रे गॅलियम आय एल इंडियम 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 आणि थेलियम व्हेरी गुड ऍटॉमिक नंबर पण सांग पाच तेरा एकतीस एकोणपन्नास एक्क्याऐंशी व्हेरी गुड झाले इथपर्यंत सर्वांना कुणाला काय अडचण मुलीवातून सांगा ग्रुप नंबर तीन कोण सांगते पाहूया हा सांग बेटा ये इकडे थॅलियम थॅलियम इथे येतो का बेटा पुढे एक लाईन खाली पैसे येतो काही थोडं पुली करतो ना थोडा बाळ थोडं दरवाजा ढकरा मग आवरा दे थोडं दरवाजा पुढे करा बेटा आता पहा रे बाळांनो चला लक्ष द्या पुढचं आता आपल्याला ग्रुप नंबर 14 पाहायचा किती रे बाळांनो ग्रुप नंबर 14 परत नवीन लेकर आल्या त्यांच्यासाठी सांगतो
जे आडव्या लाईनी असतात त्यांना काय म्हणतात रे बाळांनो? लक्षात ठेवायचं, ह्या आडव्या लाईनी असे जातात त्यांना म्हणतात पिरियड. एकूण किती पिरियड असतात? सात. आणि उभ्या लाईनी ज्या असतात त्यांना काय म्हटलं जातं? ग्रुप. असे एकूण किती ग्रुप असतात रे बाळांनो? अठरा. किती ग्रुप असतात? अठरा. आडव्या लाईनी किती असतात? सात. उभ्या लाईनी किती असतात? अठरा. अठरा. उभ्या लाईनी अठरा आणि आडव्या लाईनी सात. आडव्या लाईनीला पिरियड म्हणतात आणि उभ्या लाईनीला काय म्हणतात बेटा? काय अडचण कुणाला नाही. मग ग्रुप वन पाहिलं, ग्रुप टू पाहिलं, ग्रुप थ्री झालं, ग्रुप सॉरी 13 झालं. आता पाहायचं आपल्याला ग्रुप 14. काय पाहायचं रे बाळांनो? ग्रुप 14. ग्रुप 14 ना? हे ग्रुप 14. ग्रुप 14 ला कार्बन फॅमिली म्हणतात. काय म्हणतात रे बेटा? कार्बन फॅमिली. ग्रुप किती म्हणणार? 14. ग्रुप किती रे बेटा? 14. ग्रुप नंबर 14 त्याला काय म्हणतात? म्हणतात कार्बन फॅमिली. काय म्हणतात त्याला? कार्बन फॅमिली. काय म्हणतात रे बाळांनो? कार्बन फॅमिली. ग्रुप नंबर 14 ला काय म्हटलं जातं बेटा? कार्बन फॅमिली. काय म्हणतात रे बाळांनो? कार्बन फॅमिली. ग्रुप नंबर कितीला म्हणतात? 14 ला. काय म्हणतात रे बाळांनो? कार्बन फॅमिली असं म्हणतात. त्याच्यामध्ये आपल्याला सुरुवात करायचं आहे, नीट ऑब्झर्वेशन करायचं बेटा. कार्बन फॅमिली मध्ये पहिला नंबर किती आहे रे? सहा. कार्बनचा ऍटोमिक नंबर किती रे? सहा. किती ऍड करायचं? आठ. सहा आठ 14. 14 मध्ये परत किती ऍड करायचं? अठरा. आता अठरा ना, कारण वरच्या साईडला गेली की एक नाही, कटलेली आहे आपली. ठीक आहे, आता किती केलं रे बाळांनो? सहा आठ किती रे? 14. 14 अठरा 32. व्हेरी गुड. 32 आणि 18 50. 50 आणि 32 82. आणि ह्याच्या साईडला पुढच्या साईडला काय असतं? आणि 82 आणि 34 32 ना किती झाले बघा बरं का? 114. किती झाले बेटा? 114. किती म्हणलं? 114. या ठिकाणी झालेले आहेत ग्रुप नंबर 14. याला काय म्हणतात बाळांनो? कार्बन फॅमिली. काय म्हणतात रे बाळांनो? कार्बन फॅमिली. काय म्हणतात रे? कार्बन फॅमिली असं त्यांना म्हटलं जातं. आता पहा, आता याची सुरुवात करूया आपण. काशी गए शंकर प्रभू. काय बेटा? काशी गए शंकर प्रभू. काय म्हणला? काशी गए शंकर प्रभू. हा, काय म्हणलं? काशी गए शंकर प्रभू. काशी गए काय बेटा? शंकर प्रभू. कुणाबद्दल पाहतो आपण? ग्रुप नंबर 14. काशी गए शंकर प्रभू. का म्हणजे काय रे बाळांनो? कार्बन. का म्हणजे काय? कार्बन. अरे सॉरी, एक मिनिट. हाय माई पारे बाळांनो. का म्हणजे काय रे बाळांनो? कार्बन. का म्हणजे काय रे? कार्बन. आणि सी म्हणजे काय? सिलिकॉन. सी म्हणजे काय रे बेटा? सिलिकॉन. सी म्हणजे काय? सिलिकॉन. सी म्हणजे काय? सिलिकॉन. का म्हणजे? सी. सी म्हणजे कार्बन. सी म्हणजे कार्बन. काशी गए जीई. जी म्हणजे जर्मेनियम. काय रे बाळांनो? जर्मेनियम. सी कार्बन, सिलिकॉन, जर्मेनियम. आणि त्याच्यानंतर शंकरला एस एन, त्याला स्टीन म्हणतात. काय म्हणतात बेटा त्याला? स्टीन म्हणतात. आणि प्रभूला पीबी. प्रभूला पीबी म्हणजे हा असतो लीड. हे प्रचा प आणि भूचा बी. काशी गए शंकर प्रभू. काय बेटा? काशी गए शंकर प्रभू. सर्वांनी सांगा, काशी गए शंकर प्रभू. हे कालपासून स्टोरी चालू झाली आपली. कोणाची? सलमान खानची. हे सलमान खानला तिथं जाणून आलं. काय जाणून आलं बेटा? काशी गए शंकर प्रभू आहे का सांगा बघा. काशी गए शंकर प्रभू. काय रे बाळांनो? काशी गए शंकर प्रभू. रिपीट. काय रे? काशी गए शंकर प्रभू. का म्हणजे काय? सी. सी म्हणजे काय रे बेटा? कार्बन. सी म्हणजे काय? कार्बन. सी म्हणजे काय? सिलिकॉन. सी म्हणजे सिलिकॉन. जी म्हणजे जर्मेनियम. जी म्हणजे काय रे बाळांनो? जर्मेनियम. आणि एस एन म्हणजे तुमचा टीन. आणि पीबी म्हणजे तुमचा लीड. पीबी म्हणजे काय? लीड. आणि एस एन म्हणजे तुमचा टीन. परत एकदा पहा, काशी गए शंकर प्रभू. का? सी म्हणजेच काय? कार्बन. सीला एस आय म्हणजेच काय रे? सिलिकॉन. गयेला G.
जी म्हणजेच काय जर्मेनियम, शंकरला एस एल म्हणजेच काय बाळांनो टीन, आणि प्रभूला पी बी म्हणजेच काय बाळांनो लीड, म्हणजेच काय लीड, पी बी म्हणजे काय लीड, किती झाले बेटा कासी गए शंकर प्रभू, कासी गए शंकर प्रभू, कासी गए शंकर प्रभू, कासी गए शंकर प्रभू, कार्बन सिलिकॉन जर्मेनियम टीन आणि लीड याचे ऍटॉमिक नंबर पाहू शकता, कार्बनचे किती आहे बेटा सिक्स, सहा मध्ये किती ऍड करायचं आठ, सहा आणि आठ किती रे चौदा, चौदा मध्ये परत किती करायचं अठरा, अठरा आणि चौदा किती रे एटीन, एटीन प्लस फोर्टीन हाऊ मिनिट 32, 18 प्लस 14 हाऊ मिनी 32, आणि 32 मध्ये परत किती ऍड करायचं बाळांनो 18, म्हणजेच किती झाले 50, 50 मध्ये परत किती ऍड करायचं 32, म्हणजेच किती झालं बेटा 82, फक्त पहिल्याचं माहित पाहिजे, पहिल्याचं किती नंबर आहे इथे या ठिकाणी कार्बनचा सहा, कासी गए शंकर प्रभू, कासी गए शंकर प्रभू, कासी गए शंकर प्रभू, सी म्हणजे काय रे ऍटॉमिक नंबर सहा, सीला सिलिकॉन ऍटॉमिक नंबर चौदा, गएला जर्मेनियम ऍटॉमिक नंबर बत्तीस, शंकरला एस एल म्हणजेच काय तीन, ऍटॉमिक नंबर दस, प्रभूला पी बी लीड म्हणतात त्याला ऍटॉमिक नंबर 82, हा मिनिट आहे 82, किती रे बाळांनो 82, हाऊ मेनी 82, किती बेटा 82, बघा एकदा रिपीट एकदा पहा, कासी गए शंकर प्रभू, लवकर लिहून घ्या फास्ट, चालते काय, व्हेरी गुड, मी ऑफ कॅपिटल, व्हेरी गुड, नाईस, लवकर लिहा बेटा, कासी गए शंकर प्रभू, सांगायचं तुम्हाला आता लगेच, बघूया कोण कोण सांगते, कोणता वाक सांगते, लवकर लिहा बेटा फास्ट, मोडायचं आपल्याला परत एकदा लिहायचं बेटा, बॅच स्प्लिट करणार आहे मी, बॅच स्प्लिट करणार आहे म्हणलं, दोन बॅच करणार, सध्या आता दोन करावंच लागतं, लवकर लिहा माय बाळांनो, रोज वेळ झालं बेटा, आता सांगायचं नंतर असं बस रे तसं बस नका, इथे ये नंतर इथे योग इथे याच्या खाली इकडे इथे ये बस रे, चल फक्त मागे धक्का मार, पुढे पुढे ये, कोण सांगते सांगता, का कार्बन, कासी कार्बन चार ऍटॉमिक नंबर, कार्बनचा सहा ऍटॉमिक नंबर, सिलिकॉन सिलिकॉन चौदा, जी जर्मेनियम व्हेरी गुड 32, जीई झाले की जर्मेनियम शंकर
एस सी एस एन एस एस एन तीन तीन बत्तीस पन्नास पन्नास किती आहे नंबर बघ बरं का पन्नास पुढं प्रभू पीबी पीबी लीड किती सत्याऐंशी अठ्याऐंशी अठ्याऐंशी काय असं करायला काय पाहिजे मला असं काय असं कोण सांगते आणखी अडू जुडू सांग सांग मग सर काशी गए शंकर प्रभू का सी कार्बन एटॉमिक नंबर सिक्स सी सिलिकॉन रसायन एटॉमिक नंबर चौदह सी गए जीई जर्मेनियम वेरी गुड बत्तीस शंकर एसियन वेरी गुड तीन तीन बोलू नको रे वेरी गुड वेरी गुड वेरी गुड तीन वेरी गुड अजून कोण सांगते बेटा इकडे राऊत सांगतोस बेटा सांग मग काशी गए शंकर प्रभू सी कार्बन एस आय सिलिकॉन जी जर्मेनियम एस एम तीन पीडी पीबी पीबी लीड सहा व्हेरी गुड कोण सांगते हा सांग बेटा कालचे सांगायचे तुला सांग बेटा काशी गे शंकर प्रभू हा बेटा कार्बन सिलिकॉन जर्मेनियम लीड तीन सहा गए जी जर्मेनियम लीड वेरी गुड हा सांग रे अमन काशी गए शंकर प्रभू का कार्बन सी सिलिकॉन गए जर्मेनियम शंकर टी एसएम प्रभू पीबी लीड पूजा सांग काशी गए शंकर प्रभू सी कार्बन एस आय सिलिकॉन जी जर्मेनियम एसएम टी पीबी लीड लक्ष द्या रे बेटा सांग जी जर्मेनियम शंकर शंकर टी प्रभू वेरी गुड सर सी गए शंकर प्रभू सी कार्बन सिक्स एस आर सिलिकॉन फोर्टीन जी जर्मेनियम थर्टी टू एस एल टी फिफ्टी पीबी लीड विनुचा सांग बट सुनुचा सांग वेरी गुड वेरी गुड वेरी गुड अनुजा तू सांग विनुजा सॉरी मागून एक जण कोणतर आता बोलू नको रे व्हेरी गुड कोण सांगतंय हा सांग म्हणत चल आता सर्वांनी सांगायचं आहे ना सांगितलं ना बोर्डवर लिहितो मी ठीक आहे हा चला हा सी गाय काय की नाही वे काय की
सत्ताईस। अरे वो किस भाषा बोल रही है तुम्हें क्लास में काय की है संग चुक चल शंकर शंकर पीवी को इच्छा है उम्मीदवार इच्छुक उम्मीदवार संगता संग लोग को संग फास्ट काशी गई शंकर प्रभु सी कार्बन एस आई सिलिकॉन जी जर्मनियम एस एन एस एन डी पी बी लीड 6 14 32 50 82 संग काशी गए शंकर प्रभु कार्बन सिलिकॉन जर्मेनियम लिथियम 6 14 32 50 82 संग तो होता संग प्रभु काला शीला शंकरला प्रभुला इत का रे का सी म्हणजे काय अरे सी म्हणजे कार्बन बे सी म्हणजे कुठं सिलिकॉन होते एस आय म्हणजे सिलिकॉन जी म्हणजे जर्मेनियम एस एन म्हणजे पीबी पीबी म्हणजे बेटा नंबर सांगा चला 6 14 32 50 82 व्हेरी 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 गुड पुन्हा कोणाला पाठ झाला थोडी करा कांचे नाही पाठ झालं झालं ना यस व्हेरी गुड झालं ना सर्वांना त्याला कोणती फॅमिली म्हणतात एक माहिती झाल्यावर बाकीचे पाठ झाले ना ऑटोमॅटिक आता नंबर 15 घ्यायचे आपल्याला ह्याला म्हणतात नायट्रोजन फॅमिली काय म्हणतात बेटा याला काय म्हणतात म्हणजे बेटा नायट्रोजन फॅमिली कोणती फॅमिली बेटा नायट्रोजन फॅमिली म्हणतात पा एन म्हणजे काय रे नायट्रोजन पी म्हणजे फॉस्फरस एस म्हणजे अर्सेनिक एस बी म्हणजे अँटीमनी बी आय म्हणजे बिस्मथ इथपर्यंत आपल्या लक्षात ठीक आहे नायट्रोजन फॉस्फरस अर्सेनिक अँटीमनी बिस्मथ ओके करू चालू आता त्या ठिकाणी पहा नास्तिक एन म्हणजे नास्तिक पापी पी म्हणजे पापी एस आयसे एस बी म्हणजे सब भिगारी नास्तिक हा मला बघा पा इकडून चालू करू हा नास्तिक सांगा नास्तिक पापी अक्षर ओळख ना भाग बेटा नास्तिकला काय म्हटलं बेटा पापीला आयसेला सबला भिकारीला बीआर एन म्हणजे काय बेटा नायट्रोजन म्हणजे काय रे पी म्हणजे काय म्हणजे काय रे बाळांनो फॉस्फरस एस म्हणजे काय आर्सेनिक दिसला गेले आर्सेनिक एस बी म्हणजे काय रे बाळांनो अँटीमनी काय रे बाळांनो अँटीमनी काय रे बाळांनो अँटीमनी पा नास्तिक एन नायट्रोजन पापी पी फॉस्फरस एसे एस आर्सेनिक सब एस बी अँटीमनी भिकारीला बी आय म्हणजे बिस्मथ काय रे बाळांनो बिस्मथ ऍटॉमिक नंबर पाहूया आपण चला सुरुवात किती आहे पहिला 7 किती ऍड करायचं 8 7 8 किती रे बेटा 7 8 किती रे बाळांनो 15 मध्ये किती ऍड करायचं 18 किती 18 मध्ये किती झाले 33 त्याच्यामध्ये 18 ऍड करा 51 मध्ये 32 ऍड करा काय अडचण कोणाला इथपर्यंत काय अडचण रे कोणाला परत पहा नास्तिक पापी आयसे सब भिकारी नास्तिक पापी आयसे सब भिकारी
ऍड करायचं असेल तर एमसी ऍड करू शकता. एमसी काय म्हणतात ते सांगायचं. एमसीला म्हणतात मॉस्कुवियम. काय म्हणतात त्याला? काय म्हणतात? मॉस्कुवियम. त्याचा नंबर परत 32 ऍड करा. 115. आता फायनल्स करू नका, जोड्यात मारतो बघा तुम्हाला. नास्तिक नायट्रोजन 7, पापी पी फॉस्फरस 15. किती ऍड केलो रे? 8. किती ऍड केलो रे? 18. किती ऍड केलो? 18. किती रे? 32. किती केलो? 32. ते कम्युनिटी फ्रिक्वेन्सी लेस दॅन टाइप करताय बघा तुम्हाला. लेस दॅन टाइपच आहे का? ते स्टॅटिक्स मध्ये वगैरे असतं बघा तुम्हाला. ते ऍड करत पुढे पुढे जायचं असतं तुम्हाला. कम्युनिटी फ्रिक्वेन्सी लेस दॅन टाइप का मोर दॅन टाइप करतो? मोर दॅन टाइप का? समेशन ऑफ एफ1 एफ2 डिवाइडेड बाय काहीतरी असेल ना. समेशन ऑफ एफएक्स काहीतरी असतं बघा त्या पद्धतीचं. मला विलीन झालं रे. नास्तिक एन नायट्रोजन, पापी पी फॉस्फरस, एसे ए एस आर्सेनिक, सब एस बी एंटोनी, भिकारी बी आर बिस्मर आणि एम सी. काय एम सी म्हणजे? मॉस्कोवियम. काय रे म्हणाल? मॉस्कोवियम. काय म्हणलं? मॉस्कोवियम. किती ऍड केलो? 32. किती आला बेटा? 115. लिहून घ्या फास्ट. काय लिहिलं मला? लिहायचंच नाही मला. नाही मला लिहायचं नाही. एमसी लिहून सर, मराठीत म्हणला. एमसी कॅन जाऊ दे. बस चला जाऊ सर. वीस तारखेला नंतर शुभ मुहूर्त पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर तुमचा चॅप्टर चालू होईल आणि त्याच्यानंतर गाडी थांबणार नाही. टू बी प्रोसीड कंटिन्यू. कारण सिलेबस आपल्याला रिव्हिजन करावं लागतं. जवळपास 22 ते 23 एक्झाम आपल्याला ऍटलिस्ट कमीत कमी मोठे जे काही पेपर असतात 22 ते 23 घ्यावं लागतं आणि एकूण पेपर क्वेश्चन पेपर 35 घ्यायचे आहेत आपल्याला. सेपरेट परीक्षा गिव्ह रिझल्टवर असेल, सेपरेट परीक्षा डायग्राम्सवर असतील, सेपरेट फिल इन द ब्लॅक्सवर असतील. याच्यामुळे हळूहळू कॉन्फिडन्स लेवल वाढवण्यात येईल. आणि दुसरा म्हणजे प्रॉब्लेम्स वर तुमचे सेपरेट एक्झाम्स असतील. प्रत्येक टॉपिकवर वेगवेगळ्या प्रकारची प्रोसिड आहे. जी मी अप्लाय केला होता 2019 बॅचला, मागची बॅच मला फालतू मिळाली, काही कामाची नव्हती, एकदम नॉनसेन्स मुलं होते. मी सेंड ऑफ सुद्धा दिली नाही त्या पोरांना. मला आहे सिरियसली, मी एकदा मनात घेतलं ना, अजिबात हे करत नाही. त्याच्या पहिल्याची माझी लाडकी बॅच, सर्वात आवडती बॅच, आणि मला जसा पाहिजे तसा निकाल दिले आणि त्या लेकरांसाठी मी जसं पाहिजे त्या पद्धतीने बिहेव केलं. माझी अपेक्षा आहे तुम्ही पण त्या लेकरांसारखं करावं. 17 पोर एका टायमाला शवलं लागेल, नॉट अ जोक. एका बॅचचे पोर 17. त्याच्या वेळेस लागाव तुम्ही लागलं पाहिजे. यावेळेस शाहूचं स्वप्न बघा. उगा गर 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 भवरा फिरलो आणि फिरलो का? आणि बीएससी कम्प्लीट करा. सायन्स तुमचं लाड कधी सोडणार नाही. बीएससी ला जावा, सायन्स आहे. एनडीएची तयारी करा, सायन्स आहे. काही करा, तुम्हाला सायन्स आहे. एखाद्या वेळेस तुम्ही मॅथ स्किप करू शकता, बट तुम्ही सायन्सला स्किप करू शकत नाही भविष्यामध्ये कधी सुद्धा. लोहली आहे मॅडम. मोरून डबल लिहायचे आपल्याला. लवकर बघा. नास्तिक, पापी, ऐसे, सर, भिकारी, एमसी. ठीक आहे. नायट्रोजन किती रे? 7. फॉस्फरस किती? 15. आर्सेनिक किती रे? 33. अँटीमनी 51. बिस्मत किती रे? 83. आणि मॉस्कोवियम किती रे बाळा? 115. मॉस्कोवियम किती रे बाळांनो? 115. किती म्हटलं? 115. 115. लिहा लवकर, लिहा लवकर, लिहा. लिहिलं का सर्वांनी बाळांनो? लिहिला काय सर्वांचं? झालं का माग बेटा बाळांनो? झालं का माग? आणि ज्यावेळेस चालू होईल आपले चॅप्टर, दोन वह्या करायचे तुम्हाला. एक वही मी जेवढं शिकवलेलं आहे ते घरी जाऊन कम्प्लीट करण्यासाठी. आणि ज्यावेळेस एखादी चॅप्टर संपतो, चॅप्टर संपल्यानंतर तुमचा जो काही चॅप्टर असेल त्याची एक्सरसाइज, ते जे काही तुम्ही घरी करता वही त्याच्यामध्येच एक्सरसाइज करायचं आहे. आणि आठवडाभरामध्ये आपण काय दिवा लावला ते रविवारी आपल्याला 2 तास एक्स्ट्रा क्लास घ्यायचा आहे. आणि त्या रविवारी मी पूर्ण विचारणार आपण आठवड्यामध्ये काय काय शिकलं, काय काय नाही, आणि ते पूर्ण तुम्हाला सांगितलंच पाहिजे. नाही न सांगितलं तर मी सोडणारच नाही. दिवसभर इथंच बसणार. सांगितलं पाहिजे म्हणजे पाहिजे.
कंपल्सरी सर्वांना हे गोष्टी काय ह्याच्याने काय होते भयासारखं याच्यामुळे कॉन्फिडन्स वाढतो बटा. तुम्हाला कोणी विचारून घेत नाही, मी विचारून घेणार आहे. आता इथून आपल्याला चालू होईल आपल्याला. आणि दर रविवारी माझा प्लॅन चालू आहे, जूनला सुद्धा दर रविवारी 2 तास असेल तुमचा. कोणता ना कोणता वेळ काढूया. कुणाला डाऊट असेल, डाऊट सेशन वगैरे काही पाहिजे असेल तर रात्री मी असतो, 6 नंतर येऊ शकता, मला विचारू शकता, काही अडचण नाही. तेच थोडा भूगोलचं विचारायचं असलं तर भूगोलचं विचारायचं पण सांगायला तयार आहे, काय अडचण नाही. फक्त तुम्ही जिद्दीने करा अभ्यास, माझी एवढीच अपेक्षा. टक्केवारी मागे यायचं नाही, धोक्यात 90 खाली तर विचार करायचाच नाही. आणि मी ज्यांचे काही नावं घेतलेले आहेत त्यांनी तर 100 खाली एक सुद्धा मार्काचा विचार करायचा. 100 म्हणजे 100. माझी भात निगेटिव्हच्या राहण्याचं नाही, कसं पडणार बघूत आपण 100. सांगतो का एवढा? बंद करा, बंद करा रे एवढा सर, बंद करा. हा सांगा सर. नास्तिक पापी ऐसे सब भिखारी, ऐसे सब भिखारी शिकार सोट. आणि खाली यम सी. चला सांगा, नास्तिकला एन, पापीला पी, आयसीला एस, सबला एस सी, भिखारीला पी आय, यमसीला यम सी. एन म्हणजे काय रे? म्हणजे काय रे बाळांनो? पी म्हणजे काय? व्हेरी गुड. पी म्हणजे काय रे बाळांनो? एस म्हणजे काय रे बाळांनो? एस बी म्हणजे काय? एस बी म्हणजे काय रे? बी आय म्हणजे काय रे बाळांनो? आणि एम सी ला मॉस्को व्ही एम, मॉस्को व्ही एम. चला नंबर सांगा. पुढे 115 बरं का ते. किती अडी किलो? 8. किती अडी किलो? 18. किती किलो? 18. इथं 32. 32 इथं 32. सोपा बघा एकदा. चला न बघता निकरा भागा पाठीमागे येते का बघा लवकर. चला ना, कोणती फॅमिली म्हणतात म्हणजे बाळा आवाज नको रे माय. एवढं दाबून बसली नाही लागणार आहे, कमी करू द्यायचं नको एवढं दाबून. साऱ्याला डिस्टर्ब होत, थोडं मोकळं मोकळं बसलं पाहिजे. पारा चिटकून बसलाय एकदम, असं मांडीवर मांडी घालून बसवणार. हा ना, मराठीचे किती तरी हातवरी करा. 20 तुमची बॅच आहे बरं का? आज विचारलं ते मुलं तुमच्याशी आपले लालबहादूरचे. 20 म्हणून सांगा. आणि 20 एकदा कार्यक्रम चालू केल्यावर गाडी थांबणार नाही पुन्हा बरं का? हात खाली करा. त्याच्यानंतर एक महिनाभर फिरून फिरून कार्यकर्ते इकडे तिकडे ट्युशन करणारे असतात, जे परेशान होतात पुन्हा. आता आमचा जाधव उत्तर दिलं का वर्गात? जाधव तू कसं उत्तर देवलं असं म्हणणार. असे काही कार्यकर्ते राहतात, त्यांच्यासाठी आपण जून मध्ये विचार करूया. सध्या तर काही विचार नाही. एक बॅच मी ब्लॉक करणार आहे, ऍडमिशन क्लोज करणार आहे. कारण जेवढे लेकर मला रिझल्ट आहे याच्या वर्षी, मला रिझल्ट द्यायचा आहे. आणि प्रामाणिकपणे अभ्यास करा बेटा. तुम्ही जेवढं म्हणता त्याच्या दुप्पट द्यायला तयार आहे, पण तुमची तयारी पाहिजे घ्यायची. बसवा तर लागते ना, कुठं म्हणून बसवा असं. आणि मुली पण वाढणार आहेत, मुलींना इकडली जागा लागते, मुलांना इकडली किती म्हणून बसू शकता? मुलामध्ये तर मुलींना बसवायला येत नाही ना मुलींना. तुम्ही तर काही मुलीमध्ये बसू शकत नाही सर. काय लिने फिल्टर सिंड्रोम आठवला का कोणाला? काय आऊटपुंडी काय ते बोलू चला बघा लवकर बघा. चला कोण सांगतो बघूया. चला फास्ट काय रे पहिला? नास्तिक पापी ऐसे सब भिखारी एमसी. नास्तिक एन नायट्रोजन, पापी पी फॉस्फरस, आर्सेनिक ए एस आर्सेनिक, सब एस बी एंटीमनी, भिखारी बी आय बिस्मस, एमसी एमसी मॉस्को व्ही एम. नंबर 8, 15, 33, 7, 15, 33, 51, 83, 1, 1, 5. काय बघ मराठी इंग्लिश सांगा म्हणतेस ना तू. 7, 15, 33, 51, 83, 1, 1, 5. 1, 1, 5. How many? 1, 1, 5.
दॅट इज मॉस्कवियम. काय म्हणालो? मॉस्कवियम. काय म्हणलं? मॉस्कवियम. न बघता करा, चला लिहा ओळीवर, न बघता लिहा, चला पाठीमागे लिहा फास्ट. लिहिलो का? कोण लिहिते बघूया बोर्डावर. दोघांना चान्स देईल आपल्या, जे आतापर्यंत केले नाही त्यांच्यासाठी चान्स आहे, सुवर्ण संधी. जे आतापर्यंत उठले नाही आणि पुढे आले नाही अशांसाठी गोल्डन चान्स आहे. येणार असला ये रिक्रूट तू आलास का पुढे आतापर्यंत? चल तयार राहा. नाही तुटला पण तू सांग ना, तू भीतो का बर का बाई बोल. अरे मॉस्को बीएम. कोण उठते मुलीमधून? कोण उठते मुलीमधून? जे मुली आतापर्यंत उठला नाही त्यांना विचारतो मी, आतापर्यंत जे उठला नाही त्यांच्यासाठी आहे. चुकू दे की बेटा काय वेळेला बेटा. चुकू दे काही नाही. अरे आपले सर सारे भाऊ बहीण सर ये उठ. अरे नाही माई ए आवाज उठ उठ. कोण कोण? हा बरी माई विनुजा ये माई. सर तुम्ही आता तिला बोलतो ती विनुजा आहे. इकडून तयार राहते. कोण राहते आतमध्ये करा? जे आतापर्यंत केले त्यांच्यासाठी नाही का? तसं नाही, तुझी इच्छा रे, त्याला मी करतो, त्याला टेन्शन नको. बरोबर होते अक्षर मोठं. कोण उत्तर इकडे बोला मधून? सारस होता बोटा कोडरुले बुडा. कोडरुले कोडरुले स्वामी येतास? थांब ए बोलू नका. उसने तू उठत असत एकदा उठत कोण उठते? न उठल्याला रे. आणि एक जण मुलीतून न उठल्याची मुली उठायच्या कुडरुले उठायचं मग नाही रे. दोन बॅच स्प्लिट करून टाकून द्यायचं आपल्याला. एका बॅच मध्ये एवढं बसणं शक्य नाही. तुला दोन दिवस लावले तरी गरमी होणार एवढ्या बॅच मध्ये बसले. हो वेटिंग वर एक 55-60 तर मिनिमम. अजून दोन बॅच करावंच लागतं, दोन पर्याय नाही. दोन नाही रे. फॅन लावास का म्हणाला? लावला की पण बरं ठीक आहे, लावू फॅन चला. साईड वर चलो, भिंती चलो. अरे भिंतीच बेटर. हा इकडल्या साईडला भिंतीला, चार साईडला चार राऊंड टाकू. पाठीमागे तिकडं कोण उठतंय? लावतो लावतो, डोंट वरी. काही एसीला मारे घ्यायला लागतील. भीतीच लागतो साईडवर. कोण उठतंय? वाट बघत आहे तुमची पेन. चला
कौन है शेर मेरा, कौन सा शेर आएगा? भोसले उठलता करे उठलता उठा तूच उठलता कस नेक्स्ट राउत उठलता का रे माझा उठलत रे उठलत बट मार्ग उठला होता राजमूर तू उठलतास का रे पुसले उठलता ये तू सर ये तू हा ये सर हळू अरे अरे हळू रे इंग्लिश लिहायचं इंग्लिश लिहि काय असतं डायरेक्ट बुली नसतं काय असतं लिहित सर डरले का नाही बेटा घाबर राहिले रे तुला काय अँटी वाटला का काय अबे इंग्लिश ना हात कापना देशी ना हात कापते हात कापले बरं अरे काय सव पुण्य का म्हणणार काय काल सर खूप यूज केलाय चौदा 1400 लोकांना बाहेर बघण्यात मजा असते एज्युकेशनल कॉन्टेंट असतं त्याला वेळ लागते लय वेळ लागते 4 वर्ष 5 वर्ष 6 वर्ष लागते हा त्याच्यामध्ये राहू द्या पांचट काही लगेच बघतात पांचट बोलायचं पांचट ऐकायचं ते लोकांना आवडते अर्सनी अँटी मनी घंटी मनी आंटी मनी रे आता आंटी खायच्या नंतर आयटी म्हणजे नंतर काय रे झालं ना अरे हात किती कापले असते त्याचे मला साऱ्या भावना कळलेल्या आहेत बघा मला आय कॅन अंडरस्टँड मी पण कॉलेजला होतो मी इंजिनिअरिंगला होतो मी तर माहिती का अजून तुम्हाला लई बघायचं पुढं आता तर तुम्ही त्या अंड्याच्या बाहेर निघाला थोडं थोडं निघाला का सर ए एक जर मुलीमध्ये कोण उठते तुटते सर आवाज रे नायट्रोजन फॉस्फरस पुन्हा आर्सेनिक अँटीमनी आर्सेनिक तुला उठायच्या पटायच्या नंतर उठते
तिने लाजलेलं तिने मागे तू उठतीस का तू 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 का माहित तू उठतीस का काय म्हणतात नाव तुझं बाळा हसली गे तिने असं तोंड असं हसलीस ना तू असं तोंड खाली घेतलंस ना नाही मला वाटतं तसं हसली बाळा नाव काय तुझं हा अनिता अण्णा हा डबके सागर है लौकर चलिए अरे चलिए लास्ट एवं अपने डायरेक्टर घाबरा आपण साथी तू ये बेटा एवढं काय दिलं तुम्ही कशा मुली दिताय डोळे जोडी एक सर आई ये उठे ये लवकर ये आता पुढचा आपल्याला ग्रुप नंबर 16 पाहायचा आहे त्याला म्हणतात ऑक्सिजन फॅमिली काय म्हणतात ते बाळांनो ऑक्सिजन फॅमिली ग्रुप नंबर 16 ला काय म्हटलं जातं बेटा ऑक्सिजन फॅमिली काय म्हणतात ते बाळांनो ऑक्सिजन नाही रे का हे राहू दे जाळी लावू अरे कहा स्पर्धा केलास काही लोक तुम्हाला उभं दाखवत ना पुस्तक एवढे एवढे पुस्तक म्हणून हे फक्त माझे तात्पुरते पुस्तक आहे ते खालचे अजून पुस्तक आहे हे मी पूर्ण वाचलेले पुस्तक आहे सर बरं का लोक तुम्हाला स्टाईल मध्ये असं सांगते हे सीबीएसई हाय एनसीईआरटी हाय हे एवढं करावं लागतंय आयसीएसई राहते स्क्रीनची परीक्षा राहते घंटा काय नसते तुम्हाला पैसे काढायचा धंदा आहे तुम्हाला करायचं ना अभ्यास घेऊन जाऊ माझ्याकडे पुस्तक काय काय पाहिजे ते घेऊन आता तुम्हाला प्रॉपर हे येत नाही तुम्ही कधी करणार नाही दुसरा अभ्यास वा व्हेरी गुड मराठीचे काय करा उद्यापासूनच चेंज करा टाइमिंग नका लय बॅच पूर्ण होऊ लागली मोकळं बसायला तेवढं चिकून बसायला जमणार नाही तू ये कंटिन्यू मध्ये यांच्यामध्ये त्यांना लागली शक्यच नाही एवढं बसलं रे त्याचं की एवढं काय 14 तारीख आहे का रे परवा दिवशी बसलं कितले अरे नाही कमी कशाला अरे नाही अरे नाही पुढचं लिहा ऑक्सिजन फॅमिली चला बाळांनो लिहा पुढे ऑक्सिजन फॅमिली आंटीला घ्यायचंय का ले आंटी कडे चालला बरं थोडं आलो
आंटी कुठे आहे का आंटी रंग गेलं रिंग ऑक्सिजन ला ठेवूया पहिला आंटीकडे जाऊया ते आंटी म्हणजे काय माहिती का सर्व हॅलोजन गॅसेस आहेत कोणते गॅस आहे ते म्हणून त्यांना म्हणतात हॅलोजन फॅमिली कोणती फॅमिली म्हणतात कोणती रे आई हसला का झाले काय म्हणतो कोणता त्याला हॅलोजन फॅमिली हॅलोजन फॅमिली फिर कल बार आई आंटी फिर कल बार आई आंटी ग्रुप नंबर किती आहे वगैरे बाळा तो सतरा किती बाळांनो सतरा कसं आवडतंय आंटी म्हणलं का काय बाळांनो फिर कल बार आई आंटी म्हणून म्हटलं बजाव घंटी म्हणून कोण आंटी बघा रे बाळांनो फिर कर बार आई आंटी आई फिरला काय रे यम कलला क्लोरी बारला ब्रोमी आईला आई नाही आयला काय आयोडीन आणि अँटीला आहे एटी काय बाळांनो एटी त्याला म्हणतात ऍसिटाइन काय म्हणतात बाळांनो ऍसिटाइन परत एकदा पहा फिरला काय रे फ्लोरिन काय रे बाळांनो फ्लोरिन कलला क्लोरिन बीआरला ब्रोमिन आयला आयोडीन ऍसिटाइन ऍसिटाइन काय रे बाळांनो ऍसिटाइन आणि त्याच्यानंतर लास्ट आहे टीएस त्याला म्हणायचं टिनिसिन काय म्हणतात बेटा त्याला टिनिसिन काय म्हणतात त्याला टिनिसिन बोलू नको रे काय म्हणतात त्याला टिनिसिन आता ऍटॉमिक नंबर पाहूया सर्वांनी पाहरे बाळांनो लक्ष द्या ऍटॉमिक नंबर सांगा पहिल्याचं किती आहे बघा रे नऊ नंतर सतरा सतराच्या नंतर पस्तीस पस्तीसच्या नंतर किती नाईन सेव्हन्टीन थर्टी फाय फिफ्टी थ्री फिफ्टी थ्री च्या नंतर एटी फाय एटी फाय च्या नंतर वन वन सेव्हन वन वन सेव्हन डबल एक डब्बा फिर कल बार आई आंटी फ्लोरिन नऊ क्लोरिन सतरा ब्रोमिन पस्तीस आयोडीन ऍसिटाइन पंच्याऐंशी आणि टिनिसिन एकशे सतरा किती बाळांनो एकशे सतरा त्याच्यामध्ये किती ऍड केलो रे इथं इथं सॉरी आठ पुन्हा अठरा पुन्हा अठरा पुन्हा बत्तीस पुन्हा एट एटीन एटीन थर्टी टू आणि थर्टी टू रिपीट पा फिर कल बार आई आंटी आणि हे काय टिनिसिन काय तीन काय रे बाळांनो तीन नंबर किती एकशे सतरा लवकर लवकर लिहा हा म्हणणार टाइम से करू का आंटीला नाही आंटीला टाइम से या म्हणजे वेळावर या होतो आंटी बघा तुला अरे टाइम आता येऊ द्या आंटीला नको का अरे कपडे आभाळ आले रे भाई अरे बरोबर पावसाचा अलर्ट आहे उद्या शाळेला उद्या पेपर कुठे शाळेला अरे आज मी ओव्हर होतो ना बी ओव्हर गार्डिंगला कॉइन्स लिहिल्या एक मुली एवढ्या हुशार मुली होत्या अर्धा तास पहिला पेपर दिला अर्धा तास पहिला पेपर दिला मुलीवरनी कॉइन्स लिहिले कसं होईल म्हणाला मी लेपर सर
आणि ते बाहेर बघा सर ते एलिमेंट आहे खाली ॲटॉमिक मास आहे हा ते पुन्हा घेऊन आपण काय करत ते शिकवत असताना ॲटॉमिक नंबर काय असतात ॲटॉमिक मास नंबर काय असतात ते डेफिनेशन घेताना कम्प्लीट करू ना झालं बेटा सर्वांचं स्वामी झालं बेटा आता मोडूचा डबल लिहायचा आपल्याला एकदा वाचा आणि मला सांगा ठीक आहे बघा लवकर चला मोडा आय मीन तुम्ही बघा तुम्ही कुठलं मोडता चला बघा वाचा रे लवकर बघा आणि बसताना जरा मोकळं बसा रे किती चिटकून बसला रे चुटकी बसलो मांडीवर मांडी फुलं बसत जावं जरा वाढणार तुम्ही वाढणार तुमच्या जास्त मुली बरोबर अरे बघ ना मुलीची संख्या वाढणार आहे सिरियसली सांग काही दिवस भटकंती करून येतात 8 दिवस तिकडे दिवस 15 दिवस कुणा कळलं यायला कसं सॉइस कळला स्कोरिंग मला पाहिजे म्हणजे पाहिजे बरं का मी परत सांगतोय मला नो कॉम्प्रोमाइज मला अभ्यासाच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज नाही चालणार मला स्कोरिंग पाहिजे ऍट एनी कॉस्ट पाहिजे म्हणजे पाहिजे सांगता होता सर्वांनी वया बंद करा त्याच्यानंतर ऑक्सिजन फॅमिली आहे काय फक्त झालं बेटा वया बंद केलो केलो का रे चला सांगा सर्वांनी सांगा घरी आल तर तुम्ही तर काय करणार हा पुन्हा काय सिरियस म्हणजे टाइम सिफ्ट करा फिर कल बार आई आंटी आई क्लोरीन क्लोरीन ब्रोमीन आई एसिटाइलीन आणि त्याच्यानंतर यस टिनिसिन काय काय बाळांनो टिनिसिन त्याला काय म्हणतात रे बाळांनो फ्लोरीन सांगा काय म्हणतात त्याला फ्लोरीन सीएल म्हणजे काय रे क्लोरीन क्लोरीन बीआर म्हणजे क्लोरीन व्हेरी गुड बीआर म्हणजे काय रे बाळांनो ब्रोमीन आणि आय म्हणजे काय रे बाळांनो आयोडीन आणि एएस म्हणजे काय रे बाळांनो ऍसिटाइलीन आणि टीएस म्हणजे टिनिसिन काय रे बाळांनो टिनिसिन सर तिथे एटी आहे काय रे एटी आहे नंबर सांगा ऑक्सिजन फॅमिली घेऊन आपण स्टॉप करू हिनायक राहिले का पहिला बघा एवढं झालेलं बघा चला पहिला किती झाले तीन झाले का चला बघा तीन का चार बघा लवकर चला होतो की शाळेत गार्डिंगला होतो जेवायला घरला होतो आठवीच्या पिरियडला येतो शिकवायला नाही नाही अरे माझी सरकार आहे मी शहराध्यक्ष आहे मी कसं झालं वरच्या मध्ये करून बीजेपीचा शहराध्यक्ष माहित नाही का मला कसं यायला जमत
सरकार माझे सरकार केंद्रात मी माझे राज्यात मी माझे मी सरकारच्या विरोधात आंदोलन करू नये नाही जमणार. सर्वात कमी वयात शहर अध्यक्ष ज्या ज्या क्षेत्रात गेला त्या त्या क्षेत्रात टॉप केलं. समाजकारण केलो एक रामगड तंडा म्हणून आहे त्या रामगड तंड्यासाठी उपोषणला बसलो होतो मी आमरण उपोषणासाठी 3 दिवस न खाता न पिता रोडचं काम केलो आलते ना सारी पाणी पाजवलं पाणी पाजलं चांगलं पाहिजे बिचारे म्हणजे काम केले बिचारे. तिथं म्हणजे आया नगराध्यक्ष आले होते सारे सारे आले होते तिथं पण कसं असते उपोषण म्हटल्यानंतर एक एवढ्या कमी वयात उपोषण बसलेला आय थिंक ह्या जिल्ह्यात तर मी पहिलाच व्यक्ती असेल आणि मला त्या तंडावर जाऊन काय माझी बायको लग्न करून तिथं राहायचं नव्हतं काही नव्हतं मला प्रॉब्लेम अशी होती त्या ठिकाणची बटा तुम्हाला ऐकून नवल वाटेल. 3 किलोमीटर तुम्हाला गावाला जायला रोड नाही त्या बाईला जर डिलिव्हरी वगैरे म्हणलं तर बाईला त्या बाजार घेऊन यावं लागते तुम्हाला. मग भारत स्वातंत्र्य होऊन जवळपास 75 वर्ष जर झालं असेल आणि आपल्या भारतामध्ये जर विकास झालेला नसेल तर मग ते दुर्दैवासारखी गोष्ट काय. आज सुद्धा आपल्याला रोडसाठी जर संघर्ष करावा लागत असेल तर वाईट परिस्थिती त्याच्यामध्ये काय स्थानिक लोकांनी रोड अडवला होता दुसरा काही विषय नव्हता. लोकांनी मग मी काय केलं दबाव तंत्राचा वापर केला लोकशाहीच्या मार्गाचा वापर केला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा वापर केला आणि महात्मा गांधीच्या विचारांना मी पुढे घेऊन जाण्यासाठी त्या अडकणी मी उपोषणच्या मार्गाने या मार्गाने काम करायला प्रयत्न केलो आणि तो यशस्वीरित्या काम झाला. ओके आणि नेक्स्ट माझा जो टार्गेट आहे मी टार्गेट सेट करतो 2 वर्ष पहिला ह्या वर्षीचा टार्गेट आहे माझा 20 पोरं 100% अन्न 55% पोरं राहू द्या फक्त मी सांगितलं तसं अभ्यास करावे नाही जर पडला गेला तर मी माझ्या जिंदगीत क्लास घेणार म्हणला फक्त मी म्हणल्या जिद्द पाहिजे अभ्यास करायचं फक्त मी सांगितलं ढोर अभ्यास करायचं आणि ढोरासारखं वगैरे रट्टा मारायच्या भानगडीत पडायचं आणि कन्सेप्ट काय काय पडतात कुण्या कुण्या पद्धतीने पडतात पेपरची स्कीम सांगतो तुम्हाला कसा पेपर असतो इव्हन तू इतिहास भूगोलचा सुद्धा पेपर सांगतो त्याच्या बाहेरचं काहीच पडणार नाही मी सांगितलेल्या बाहेर डोंट वरी त्याच्यामुळे पण मला 100% पाहिजे म्हणजे सांगितलं. मॅथ्स अवघड चाललं कधी बसा घंटाभर मॅथ्स बी सांगतो तुम्हाला सोशल सायन्स अवघड चालले या घंटाभर ती बी सांगतो काय अडचण पण मला कम्प्लीट पाहिजे मला अभ्यास कम्प्लीट पाहिजे सिरियसली सांगतो इतिहास भूगोलचं खरोखर अवघड चाललं तर मला विचारत जावं मी सांगतो. 10वीचा भूगोल तर मला तोंडपाठ आहे पूर्ण ब्राझीलचा आणि भारताचा भूगोल पूर्ण कोणते कोणते देश आहेत मी असं बोटावर सांगते मी असं बैठकाने मला बघायची सुद्धा गरज नाही. माझ्या अपेक्षा आहे तुम्ही 10वीला चांगली टक्केवारी घ्या आणि मला गॅरंटी आहे आई वडिलांची तुमच्याकडे जी अपेक्षा आहे ती पूर्ण करा. माझी अपेक्षा नाही माझं एक टार्गेट आहे अपेक्षा तुमच्या आई वडिलांच्या तुमच्याकडून टार्गेट ह्या वर्षी होईल नाही तर पुढच्या वर्षी होईल पण मी जिद्दी एकदा धरल्यानंतर धरतो मी सोडतच नाही त्या गोष्टी. आई वडील तुमच्यासाठी उदगीर लावून राहिल्यात काही जणांच्या घरची परिस्थिती कशा तिची जाणून ठेवा कसं असते बाळांनो आजच्या घडीला एवढं वाईट परिस्थिती आहे की काही लेकरं जे आहेत फक्त ट्युशनला फीस भरायला नेमून काही लेकरांनी ट्युशन नाही लावलेलं असे काही तुम्हाला लोक बघायला मिळतील. तुम्हाला एवढ्या वाईट परिस्थितीमध्ये काही जण फक्त उदगीरला शिक्षणासाठी येऊन राहिल्यात माहिती राहू द्या तुम्हाला फक्त शिक्षणामुळे ओनली शिक्षणामुळे आणि तुम्ही याच्यामध्ये माझे उपकार मानायला पाहिजे सर्वांनी. मी मुद्दाम 9000 फीस केलो म्हणून सर्वांना कमी करावं लागलं नाहीतर 12000 फीस करणार होते यावर्षी आणि मी मुद्दाम पब्लिसिटी केलो कारण त्याचं एक होतं मी 9 ने 8 करणार होतो मी पण लेज मा हे मार्केट डाऊन झालं असतं म्हणून मी हे केलं. माझ्यामुळे सर्वांना फीस कमी करावं लागले हे सर्वांनी तुम्हाला माहिती असू द्या. तुमचे जे दुसरीकडले फीस वाचलेले ना ते फक्त माझ्यामुळे वाचलेले आणि मी ती पीटी मी कुणाला घेणत नाही हे बी माहिती राहू द्या. मी कुठं जात नाही कुठं येत नाही ती पीटी काही नसतं अड्डा राहते तिथं फक्त टाईमपास करायचा अड्डा तुझे पोरं किती माझे पोरं किती तुझ्याकडले किती फुडू माझ्याकडले किती फुडू एवढंच असतं तिथं. व्यावहारिक नॉलेज त्या ठिकाणी कोणत्याच प्रकारचा नसतो. बाळांनो एकच स्वप्न आहे तुमच्या आई वडिलांचं की लहानाचं मोठं करत असताना हे काही गोष्टी सोप्या नाही. विचार करा शाळेमध्ये काय काय प्रसंग झालेले असतात पहिली दुसरीला तर शाळेत आईला बोलवायचे साफ करायला माहितीये ना शाळा जातात गेल्यानंतर शाळेमध्ये मॅडम अहो तुमचं पोरगं काय काही करून ठेवलं या शाळेत एवढं हे असते बट सिरियसली सांगतो लहानाचं मोठं होताना हाताचं मोठं करत असताना वाटत असते का आपण ते विसरून जातो आणि आपण वाईट मार्गाला लागतो. आपण आई वडिलांच्या अपेक्षा बघत नाही एक तात्पुरत्या क्षणिक सुखामध्ये आपण आपल्या आई वडिलांचे जे काही महत्वाकांक्षा असतात अपेक्षा असतात त्यांना आपण पूर्णपणे तडा देतो. आयुष्यामध्ये काय कमवायचं तर नाव कमव एकदा इज्जत गेल्यानंतर इज्जत मिळत नाही परत हे एक माझे शब्द लक्षात ठेवा. 4% कमी घ्या हरकत नाही पण तुमच्या इज्जतीला डाग लावू नये तडा जाऊ नये ह्या पहिल्यांदा हे पत्ते पाळा. आयुष्यामध्ये वेळ परत परत येत नाही माणसं परत परत येत नाही. तुमचे आजचे जे मित्र आहेत
दहावी बारावीला गेल्यानंतर तुम्हाला दोन ते इथले 5% मित्र तुमच्यासोबत असतात मॅक्झिमम चान्स. डिग्रीला जावा 1% असतात. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर तुमच्या लाईफमध्ये जे आतापर्यंतच्या लाईफमध्ये मित्र होते त्याच्यातले फक्त 3 ते 4 मित्र तुमच्यासोबत असतात, बाकीचे सर्वच. ह्या वयामध्ये तुम्हाला कळत नाही की काय योग्य आहे काय योग्य, ह्याच्यामध्ये फरक कळत नसतो आणि आपण वाईट मार्गाला लागत असतो. आई वडिलांच्या अपेक्षा विसरतो, घरची परिस्थिती बघा, घरची चालू बघा, काय काय अडचण आहे घरच्यांना, तुमच्यामुळे काही काय होते पुन्हा माहिती का बाळांनो, की ज्यावेळेस तुमचा निकाल लागला लोक तुम्हाला नाही लावून ठेवत, काय होते फल्याचं पोर उदगीरला नेऊन ठेवले, बघा ते पोराला काय केलं, का दिवा लावला म्हणतो, लय माय तुर्रा करून बोलतो ते, असं ग्रामीण भाषा असं राहते बरं का, लय तुर्राने बोलतो ती माझी पोरगी, माझं पोरग काही टॉपर्स आहे काय, तर बघा ते गैरी झालं पोरगा असं म्हणतात. लय कष्टानं पहिल्याच्या लोकांचं तुम्हाला ऐकून नवल वाटेल बाळांनो, पहिल्या लोकांना शिकायला मिळत नव्हतं माहिती असू द्या, शिकायला सुद्धा कशी परिस्थिती माहितीये का, पहिला हे आता कपडे घातला भारी भारी ज्या की फॉकी कोणते कोणते ते घातला, पहिला बटा सोयाबीनच्या पिशव्याशून घालायला लागत होते कपडे, आज सुद्धा थंड्यावर वगैरे सोयाबीनच्या पिशव्या घालून लोक कपडे घालतात माहिती असू द्या. पहिल्या सोयाबीनची पिशव्या असायच्या, कापडी पिशव्या असायच्या बटा माहितीये का, त्या पिशव्या तयार करून बाळांना त्याच्यापासून घालायची, विचार करा किती वाईट परिस्थिती होती लोकांची. आज तर आपल्याला प्रत्येक गोष्ट आहे आपल्यापाशी, काय नाही आपल्यापाशी, प्रत्येक गोष्ट आज तुमच्यापाशी आहे. बाबासाहेब आंबेडकरांना तर अक्षरशः कशाखाली बसून दिव्याखाली बसून अभ्यास करावा लागला. इंग्रज ज्यावेळेस भारतामध्ये होते 1947 पहिला लोकांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, फक्त इंग्रजांच्या लेकरांना शिकायचा अधिकार होता. युपीएससी वगैरे एक्झाम देण्यासाठी इंग्रजांच्या जर शिकायचं असेल तर इंग्लंडमध्ये जावं लागत होतं, आणि विशेष म्हणजे पहिल्यांदा त्यांच्याच लेकरांना अधिकार होता, भारतीय लोकांना नव्हता. पुन्हा रवींद्रनाथ टॅगोर वगैरे त्यांनी पुन्हा चालून पास झाले, युपीएससी वगैरे क्रॅक केली, तो भाग वेगळा झाला. इथे संघर्षातून करावं लागलं. पहिल्यांदा एक पुस्तक असायचं बेटा शिक्षकाचं, त्या पुस्तकाला 12-12 जण अभ्यास करायचे एका पुस्तकाचा. तुमच्याच आई वडिलांना विचारा, तुमच्या कधी गेल्यानंतर पप्पा वगैरे शिकलेले असतील, काही जण काय म्हणतील आपली परिस्थिती नाजूक असल्यामुळे मला शिकायला मिळालं नसेल, हे पहिला उत्तर मिळेल तुम्हाला. आणि दुसरा उत्तर मिळेल तुम्हाला की शाळा आमच्यापासून 10-12 किलोमीटर लांब होती, आम्हाला चलत जाणं शक्य नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही शाळा केली म्हणतो तुम्हाला. आणि तिसरं तुम्हाला उत्तर त्या ठिकाणी खूप गंभीर मिळेल तुम्हाला, की घरची परिस्थिती एवढी बेकार होती की त्याच्यामुळे तुम्हाला आयुष्यामध्ये त्यांच्या आयुष्यात त्यांना काही मिळालं नाही. आई वडील ज्या अपेक्षा करतात तुमच्याकडून, काय अपेक्षा करतात, त्यांना अपेक्षा नाही की तुम्ही त्यांना कमवून द्यावे, त्यांची अपेक्षाच नाही वाटत. त्यांच्या अपेक्षा काय की तुम्ही तुमच्या पायावर थांबा, तुम्ही जगलं पाहिजे. काळ संघर्षाचा आहे, काळ कॉम्पिटिशनचा आहे. 16 लाख विद्यार्थी जवळपास परीक्षा देतात, त्याच्यामध्ये 16 लाख लोकांसोबत तुमचं कॉम्पिटिशन आहे. भविष्यामध्ये 12वी आहे, नीट आहे, नीटच्या नंतर जे काही तुम्हाला नीट करायचं, आयआयटी करायचं, एनडीए करायचं, काय करायचं असं, प्रत्येक क्षेत्रात गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला कॉम्पिटिशन आहे. कॉम्पिटिशन करत असताना तुमच्यासोबत एक गोष्ट असायला पाहिजे सांगतो तुम्हाला, ती म्हणजे कला. तुमच्यापाशी काही असू द्या, कला असू द्या, अभ्यास करत करत तुमच्यासोबत ऍक्टिव्हिटी असू द्या, कला असू द्या, तर तुम्ही जगू शकता या काळात, नाहीतर तुम्ही सर्व्हाइव्ह करू शकत नाही. जसं तुम्हाला ते इंट्रोडक्शन टू बायोटेक्नॉलॉजीज का कोणत्या ना चॅप्टर तेच आहे ना, त्याच्यामध्ये तुम्हाला फार्मिंगसाठी जोडधंदा व्यवसाय सांगितलेला आहे त्याच्यामध्ये, ऍग्रीकल्चरमध्ये. हे काय म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये जर तुम्हाला खरोखर जगायचं असेल तर तुमच्यापाशी कला असायला पाहिजे. आणि अभ्यास रट्टा करण्याच्या भानगडीत पडू नका, तुम्ही त्यांना ट्राय टू अंडरस्टँड करा. आता ह्याच्यातला जे पुढे भविष्यात काम आले ना, ओनली 10-5% तुम्हाला हे सिलेबस काम आले भविष्यामध्ये. पण समाजामध्ये कोण्या पद्धतीने बिहेव करता, काय करता, बाळांना एक लक्षात घ्या, ते काही जणांचे स्टेटस पाहत असतो माय लाईफ माय रुल्स असतो, माय लाईफ माय रुल्स, लहानाचं मोठं करायला मायच होती आणि मायचेच रूल होत्या. मग ते रूल आपण ज्यावेळेला ब्रेक करतो, ब्रेक केल्यानंतर काय होते, आपली लाईफ ब्रेक होते. आणि आयुष्यामध्ये सक्का भाऊ तुम्हाला कधी कामाला येणार नाही, फक्त तुमच्या आईवडील कामाला येतात. हे माझं एक वाक्य लिहून घ्या माझ्या कोऱ्याकडे. ज्यावेळेस तुमचे मैत्र, तुम्ही म्हणता ना माझे जीवलग मित्र मैत्रिणी आहेत म्हणून, ज्यावेळेस तुमच्यावर काय येतं का, ते तुमच्यावर ढकलून देतात लगेच, काहीच नसतं, हे तात्पुरतं क्षणिक आहे. तुमच्या आयुष्यामध्ये मोठं व्हा, एकमेकाला सपोर्ट करा, पुढे जाण्याचा प्रयत्न करा. पण या वायफळ गोष्टीमध्ये हार जोडून विनंती आहे माझी. तुम्हाला वाटत असेल सर असं का बोलत आहेत, पण मी पाहतोय, मी ऑब्झर्वेशन करतो, करत असताना मला जाणवलं तुमची टक्केवारी कमी होण्याचं कारण एकच आहे, तुम्ही इतर गोष्टीमध्ये गुंतल्यामुळे तुमची टक्केवारी कमी होणार. आणि दुसरा म्हणजे मोबाईलचा अतिनाद थोडं कमी करा, काही कामाचं नाही ते, तुम्हाला तात्पुरतं सुख मिळेल. एक लक्षात घ्या, तात्पुरतं सुख देणाऱ्या गोष्टी आयुष्यामध्ये भविष्यात धोका निर्माण करतात. जे रात्रातून करोडपती होतात ना, ते लवकर भिकारी होतात लोक, आणि जे स्लो 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 होतात ना, ते तसंच असतात. तुम्हाला रात्रातून साऱ्या गोष्टी पाहिजे असतील तर तुम्हाला काही मिळत नाही, परिश्रम केल्याशिवाय फळ मिळणार नाही. तुम्हाला जर 10-100% पाहिजे, 95% पाहिजे, स्टडी जावा, स्लो स्लो जावा, नाहीतर लगेच जोश जोश मध्ये 10वी चालू झाल्या, 2 महिने अभ्यास करायचं, लगेच फुस जून मध्ये फुस राहते, लगेच दिपावळीच्या नंतर तर अभ्यासच करणार करा का, मला अनुभव आहे दरवर्षी.
वर्षाचा अजे बात पुस्तक आहे मला येते सर येते ओव्हर कॉन्फिडेंट अवॉइड करा व्यवस्थित राहा प्रामाणिक राहा इज्जतीनं राहा 4% कमी पडू द्या म्हणतोय परत 50 पण पडू द्या पण पहिल्यांदा तुमच्यामध्ये नम्रता येऊ द्या रेस्पेक्ट द्या दुसऱ्याबद्दल तर तुम्ही करू शकता हे मी बोललेल्या गोष्टी मला पुन्हा मी मन लक्षात राहत मी काय काय बोललं काय नाही पण या गोष्टी सांगतोय ते व्यवस्थित लक्ष देऊन हे करा बाळांनो वेळ परत येत नाही आई वडिलांच्या अपेक्षा तुमच्यावर आहेत माय लाईफ माय रूल नाही ज्या वेळेस आपण समाजामध्ये जन्माला येतो समाजाशी आपलं काही देणे घेणार तुम्ही भारताचे नागरिक आहात भारतानं तुम्हाला नॅशनॅलिटी दिलं राहण्यासाठी दिलं सारं दिलं पण तुमचं काही ना काही देशासाठी कर्तव्य आहे आपल्याला भविष्यातही देशासाठी काही ना काही करायचं व्यक्तिगत स्वार्थ सोडा जे माणसं व्यक्तिगत स्वार्थ असतात ते आयुष्यामध्ये मर्यादेपर्यंतच मोठे होऊ शकतात तुम्ही देशासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करा बघा तुम्ही कसे मोठे होणार नाही तुमच्यामध्ये एक ध्येय असायला पाहिजे टार्गेट असायला पाहिजे आज तुमच्याकडे काही ध्येयच नाही मला हे व्हायचं ते व्हायचं काहीच नाही 70% पोरांचं काहीच मोठं नाही उचललं खाल्लो झोपलो चल ट्युशन चल हे काय ढोरा होगा आपण काही जनावर नाही आपण माणसं आहोत आपल्याला विचार करण्याची क्षमता दिलेली आहे आपल्याला त्या विचाराचा आपण फायदा घेतला पाहिजे आपण त्या ठिकाणी ढोरासारखं वागायचं नाही ढोरासारखं राहायचं नाही आयुष्यामध्ये वेळ परत परत येत नाही त्या वेळाला तुम्ही जपा आणि परत सांगतोय 10वीला 100% घ्यायचं आहे ज्यांना 95% घ्यायचं आहे पूर्ण कुणाला टिकाव घेऊन शेतात जायचं नाही खंडाला जायचं नाही उकरायला जायचं नाही तुमच्या इन्स्पिरेशन जर पाहिजे असेल तुम्हाला सर आम्हाला कधी कधी अभ्यास करताना कंटाळा येतो 100% येतो बिलकुल निसहमत आहे इन्स्पिरेशन पाहिजे असेल तर डोळे बंद करायचं आई वडिलाची तुमच्याकडून अपेक्षा काय किती कष्टातून आई वडील तुमची फीस भरलेल्या आहेत किंवा किती कष्टातून तुम्हाला शिक्षण देत आहेत घरामध्ये नाजूक परिस्थिती असताना सुद्धा तुम्हाला कोणत्या गोष्टीची कमी पडू देत नाहीत कारण त्यांचा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे त्या विश्वासाला तडा जाऊ द्यायचं नाही असं जर तुम्ही त्या रोजी ठरवलात त्या रोजी मात्र तुम्हाला कोणी अडवू शकणार नाही आणि एक दुसऱ्याला हुशार आहे मध्ये न पडता मी स्वतःमध्ये किती इम्प्रुव्हमेंट करेल आणि मी दुसऱ्याला किती मदत करेल ह्या भावना तुमच्यामध्ये ठेवा ऑटोमॅटिक तुम्ही स्कोर करू शकता डोंट वरी ठीक आहे आजचा सेशन या ठिकाणी संपलेला आहे बाकीचं उद्या तुम्ही कंटिन्यू करूया